नागपूर जिल्ह्यात 2,33,000 कुणबी जातींच्या नोंदी सापडल्या असल्या तरी त्यात 50 ते 60,000 नोंदी रिपीट आहेत असा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलाय. त्यामुळे याची तालुकानिहाय छाननी करून नोंदी रिपीट आहेत का हे पाहायला हवं अशी मागणी तायवाडेंनी शिंदे समितीकडे केली आहे. राज्यातील सर्वच जातींचं मागासलेपण तपासलं जाणार आहे. पुण्यात झालेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यात ओबीसी विजेएनटी आणि मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचं आयोगाकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे. या सर्वेक्षणासाठीचे निकष एकसमान असतील असा धोरणात्मक निर्णय आयोगानं घेतला आहे. मंत्री छगन भुजबळांच्या हिंगोलीतील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार सभा होणार आहे. 24 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता भुजबळांची तोफ धडाडणार आहे. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ओबीसींची जनगणना केली जावी यासह विविध मागण्यांसाठी हा महामेळावा घेण्यात येतोय आणि त्याची जय्यत तयारी सुरू आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 1,40,000 कुणबी नोंदी. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. जतखेड आणि जुन्नर या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक नोंदी सापडल्याचा समावेश आहे. समित्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. राष्ट्रवादी कुणाची असा युक्तिवाद आता अंतिम टप्प्यात आलाय. आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाला युक्तिवादासाठी 4 तासांचा वेळ देण्यात आलाय. आज शरद पवारांतर्फे पक्ष संघटना, राष्ट्रवादीची घटना आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची नियुक्ती यावर युक्तिवाद होईल. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयात भेट घेतली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी कोल्हे आपल्या सोबत असल्याचा दावा केलाय. तर अजित पवार गटानं खासदार अपात्रतेबाबत लोकसभा अध्यक्षांकडे जी याचिका केली आहे त्यातून कोल्हेंचं नाव वगळलंय आणि त्यामुळेच या याचिकेनंतर झालेल्या या भेटीनं चर्चा रंगली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे